जरांगे पाटलांचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडवलं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाही? त्यांनी मराठा समाजाला की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळाले नाही। नेमकं आरक्षण कुठून दिलं, सरसकट आरक्षण देणार होते त्याचं काय झालं, याचा खुलासा राज्य सरकारनं करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेतून नाना पटोले हे बोलत होते। तर मला असं वाटत जरांगे पाटलांना आज त्याचं उपोषण माननीय मुख्यमंत्री आणि आपलेच बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात हे असं जाऊन सोडवलं। दोन्ही उपमुख्यमंत्री का नाही केले, तो ऐतिहासिक निर्णय केला म्हणून सांगितलं ना। यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला काय? यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार, सांगितलं की नाही? विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं। मग आता तुम्ही आरक्षण दिलं असं म्हणता, तर कुठून दिलं ते तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। तुम्ही सरसकट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं। माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे। आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा, आणि 50% ज्या मर्यादा आहेत त्यात आता 31 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते 50% सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या। आणि जनगणना ही राहुल गांधीजी सातत्यानं बोलत आहे की जनगणना करा, आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे, राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे। पण हे फसवतात कोणाला? मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही। जनतेच्या प्रश्नावर लढताना कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी काँग्रेस पक्ष लढणारच अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे। जरांगे पाटलांसह काँग्रेसचे आंदोलन मीडियाने दाखवू नये असा दबाव सत्ताधाऱ्यांनी टाकला होता। जनतेच्या प्रश्नावर लढताना अनेक खोटे गुन्हे दाखल केले, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर प्रत्येक शहरासह तालुक्यात खोटे गुन्हे दाखल केले, मात्र तरी देखील जनतेच्या प्रश्नावर लढणारच असं वक्तव्य पटोले यांनी व्यक्त केलं आहे। पण आता जरांगे पाटलांचं आंदोलन ज्याची सुरुवात झाली तर टीव्हीवाल्यांना सांगितलं, पेपरवाल्यांना सांगितलं की दाखवून होत्या, बातम्या होत्या की नाही होत्या, दिसत होतं का जरांगे पाटील गायब केला होता की नाही? आता त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं आंदोलन दाखवायचंच नाही, आणि पोलिसांना सांगून ठेवलं की यांच्या गुन्हे नॉन बेलेबल ऑफेन्स करून टाका। तरी आमच्या कार्यकर्त्यांवर आता प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याचे किती गुन्हे दाखल झाले असतील तुम्हाला आम्ही रेकॉर्डच पाठवतो। खोटे गुन्हे दाखल केले माझ्यावर, तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करून ठेवलेले। मी आता प्रत्येक जिल्ह्यात फिरतो, तालुक्यात जातो, प्रत्येक याच्यात मला आता कोर्टामध्ये पैसा हजेरो हजेरो नारे लागणार आहे। आता जनतेचे प्रश्न घेऊन लढायला तरी काँग्रेस घाबरत नाही। मी तुम्हाला सांगतो किती आमचे नेते राहुल गांधीजी म्हणतात की किती गुन्हे दाखल करतात, आम्ही जनतेच्या न्यायाची लढाई मी लढणार, आम्ही त्यांचे कार्य करतो, आम्ही त्या विचाराचे लोक आहोत, आणि त्याच्यामुळे आमची लढाई एकदम स्पष्ट आहे। मीडियावर जो दबाव आहे तुम्हाला आम्हाला नाकारता येत नाही। तुम्ही सामान्य परिवारातील पोरं आहात, तुमचं सगळ्यांचा इंटरेस्ट आहे की लोकांना न्याय मिळून दिला पाहिजे, ही तुमची पण भूमिका आहे, आमची भूमिका आहे ती तुमची पण आहे, मालकांची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही लोकशाहीला आणि संविधानिक व्यवस्थेला संपायची व्यवस्था निर्माण केलेली आहे। आवाज तुम्ही पण बना, आम्ही पण बनतो, आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर विचाराचं न्यायिक व्यवस्थेचं सरकार काँग्रेसच्या आणि आघाडीच्या नेतृत्वात आपण सगळेजण बनवू अशी माझी भूमिका आहे। भाजपात माणसाच नाही, 60-70% काँग्रेसचे आमदार खासदार भाजपात असल्याचं मत व्यक्त करत गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। त्यामुळे सर्व भ्रष्टाचारी माणसं भाजपात गेले आहे, काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून आमचं सरकार आल्यावर त्यांना बघूच, मात्र भाजपात गेलेल्यांसाठी काँग्रेसची दारे बंद झाली असून त्यांची जागा त्यांना काँग्रेस दाखवणारच असं वक्तव्य देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। आज तुम्हाला भाजप जवळ माणसंच नाही आहे, मी परवा पण सांगितलं 60-65% लोक तर काँग्रेसचेच आहे, त्यांच्याकडे खासदार आमदार जवळपास काँग्रेसवालेच आहे। तो स्वतः त्यांचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता, तो त्यांचा भाजपचा अध्यक्ष। सांगायला तात्पर्य असं की आमचे 60-65% लोक आमच्याच विचाराचे आहे, यांच्या जो माणसं नाही भाजपजवळ आमच्याच लोक घेऊन जाऊ द्या ना। आमच्याजवळ काँग्रेसजवळ कार्यकर्त्यांची टीम मोठी आहे, आणि मी तर अनेकदा सांगितलं की जेवढे भ्रष्टाचारी लोक होते भाजपने जमा करून ठेवले, 70,000 कोटीवाले वगैरे खूप सारे आहेत,
हे सगळं ऐकतच आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही एका दिवसात सगळ्यांना कसं लावायचं कामाला, ते आमचं. आम्ही काही एक बीजेपी सरकार, ते अमित शहा म्हणतात की नितीश कुमार के लिए हमारे दरवाजे बंद. नितीश कुमार म्हणते की मी मरी जाऊंगा तो भी नाही जाऊंगा. आमचं ते नाही आहे. आमचं आता सगळ्यांची दारं बंद झाली आमच्याकडे. आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, या भ्रष्टाचारी व्यवस्थेला आणि ही कीड जी जमा झालेली आता भाजपमध्ये, या सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवण्याची भूमिका ही काँग्रेस. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काळजी घेणार असून भाजप महाराष्ट्र मुक्त करणार असल्याचा संकल्प इंडिया आघाडीने केला असल्याची माहितीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आम्ही इंडियामधून निवडणूक लढतो आहे. आमची भूमिका आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आम्ही त्यांच्याशी आम्ही सगळे बोललो. आता 30 तारखेला आमची मीटिंग पुन्हा आहे. कम्युनिस्ट वाल्यांच्या सोबत आमची मीटिंग झाली. जेवढे काही छोटे पक्ष आहेत त्यांना मतविभाजन होऊ द्यायचं नाही, एकास एक लढायची, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे काही दल असतील त्यांना छोटे मोठे सगळ्यांना सन्मान देऊन एकास एक लढत लढायचं इंडिया अलायन्स म्हणून. त्याच्यामुळे आम्ही 48 जागा इंडिया अलायन्स मधून आम्ही लढणार आहोत. त्या सगळ्या जागा काँग्रेसही असेल, शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आंबेडकर साहेब पण असतील, आम्ही सगळे जण मिळून आम्ही ती लढतो. त्याच्यामुळे ही जागा ज्या जागा आम्ही 48 जागा लढू आणि एकाच एक लढत लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे जागा कोण लढतोय कोण नाही लढत, भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचा हा संकल्प आमचा आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम. तर महाराष्ट्रातील मीरा रोडला राबवण्यात आलेला उत्तर प्रदेश पॅटर्न हुकुमशाहीची सुरुवात असून महापुरुषांच्या विचारानं प्रेरित झालेल्या महाराष्ट्राच्या विरोधात आहे. मुस्लिम आहे म्हणून अत्याचार करायचा आहे, आम्ही खपून घेणार नाही, असा इशारा देखील पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न त्यांनी मीरा रोडला जो आणलेला आहे तो एका हुकुमशाही व्यवस्थेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये शाहूफुले आंबेडकर विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातली ही व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात म्हणून त्यांना माझा सल्ला असा आहे की मुस्लिम आहे म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायचा, अहो ते इथले नागरिक आहेत, या राज्याला मोठं करण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. म्हणून धर्माच्या आधारावर या पद्धतीचं विभाजन करून या पद्धतीचा अत्याचार करण्याची व्यवस्था भाजप करत असेल, धर्मामध्ये विभाजन करत असेल, हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि गुन्हेगाराला गुन्हेगारच असला पाहिजे, पण गुन्हेगार नसेल आणि त्याला मुद्दाम गुन्हेगार ठरवण्याचं पाप बीजेपी करत असेल बिलकुल आम्ही त्याच्या विरोधात मुव्हमेंट. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.